बातमीपत्राच्या या भागात आपलं पुन्हा स्वागत देशातील कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर अनेक राज्यांनी स्थानिक पातळीवर कडक निर्बंध लादले आहेत महाराष्ट्रात तर लॉकडाऊन आहे अशा वेळेस विविध प्रकारच्या करांचा भरणा करण्यासाठी मुदतवाढ मिळावी अशी व्यापारी वर्गाची मागणी होती ती मान्य झाली असून मार्च आणि एप्रिल महिन्याची दाखल करण्यासाठी मुदतवाढ देण्यात आली आहे तसंच त्याला लेट फी आकारली जाणार नाही दुसरीकडे गेल्या आर्थिक वर्षातील आयकर परतावा भरायला एकतीस मे पर्यंत मुदतवाढ मिळाली आहे त्यामुळे व्यापारी वर्गाला काही अंशी दिलासा मिळेल केंद्र सरकारकडून कर वसुलीची प्रक्रिया गतिमान करण्यात आली असली तरी अनेक बाबतीत करदात्यांवर जाचक अटी लादल्या आहेत विशेषतः जीएसटी आणि आयकर भरणासंबंधीचे निर्णय अधिकारी वर्गासाठी पूरक घेतले जात असल्याचा आक्षेप आहे महाराष्ट्रासह अनेक राज्यांनी कडक निर्बंध लागू केले असून गेले अनेक दिवस अत्यावश्यक वगळता सर्वच व्यवहार बंद आहेत अशा परिस्थितीत मार्च आणि एप्रिलमधील जीएसटीचा थ्री बी परतावा दाखल करण्यासाठी मुदतवाढ मिळावी अशी मागणी होती तसंच गेल्या आर्थिक वर्षातील आयकराचा परतावा दाखल करण्याची मुदत एकतीस मार्च रोजी संपली पण विविध कारणांमुळे कर भरणा शक्य झाला नसल्याची तक्रार व्यापारी संघटनांनी केली आहे केंद्रीय रेल्वे मंत्री पियुष गोयल यांनी गेल्या आठवड्यात विविध संघटनांशी चर्चा केली होती यामध्ये प्रामुख्यानं दोन तक्रारी समोर आल्या गोयल यांनी त्यावर सकारात्मक निर्णय घेण्याचं आश्वासन दिलं होतं त्यानुसार केंद्रीय महसूल खाता आणि सेंट्रल बोर्ड ऑफ डायरेक्ट टॅक्सेस यांनी परिपत्रक काढून जीएसटी थ्री बी आणि आयकर परतावा दाखल करण्यासाठी मुदत देण्यात आली आहे थ्री बी साठी वार्षिक पाच कोटी पर्यंतची उलाढाल असणाऱ्यांना पंधरा दिवस तर त्यापेक्षा अधिक उलाढाल असणाऱ्या व्यावसायिकांना तीस दिवसांची मुदत मिळाली आहे दुसरीकडं आयकर रिटर्न्स भरण्यासाठी एकतीस मे पर्यंत मुदत मिळाली आहे